नवरा न पिणारा मिळाला म्हणजे नशीब. मी बघितलं ना तर भरतीतलाच बघेन बघ. आपल्या कोकणातली पोरं भर संख्येने आदमी भरतीत जायला पाहिजे ना. आज जात नाही काय. कर विचार कर. अरे ही सुद्धा एक देशसेवाच आहे. ते जे पैसे घेतात त्यातून मेहनत करून देशासाठी लढणारे मावळे तयार करतात. गावातल्या पोरांना बघ, लहान असतात ना तेव्हापासून भरतीची तयारी. काय काय बिचारे पोर शिकता शिकता करतात रे. तू बसला इथं घरीच. अरे मेलाच हा नदी जवळ आहे ना, हरेलीचा पर्याय आहे ना, त्याची काय ना एक जवळ जवळ नाही म्हटलं 40-50 किलो भरलत असला डुकर जो एकदा मारला होता मी या डेलकिन. या ब्रेकिंग न्यूज वर आपण आपलं करिअर पुन्हा एकदा सेट करणार आहोत. आपले सबस्क्रायबर गेन होणार आहेत, म्हणजे आपल्या सबस्क्रायबर मध्ये लाखाच्या पटीत आपले सबस्क्रायबर जाणार आहेत. वाढतील म्हणजे आता आपले सबस्क्रायबर ब्रेकिंग न्यूज आहे. लय पळालो रे, लय पळालो. 1600 मीटर पार करणारच होतो पण आजार वर जाऊन थांबलो. होय होय, अरे लय पळा लाव तुम्ही. अरे आणण्याच्या दुकानावर विमल आणायला पळा लाव, दुसरीकडे ते दारवाच्या बॉटला आणायला पळा लाव. अरे एकीकडे व्यायाम करा, दुसरीकडे दारवा पिया आणि परत भरतीची स्वप्न बघता. बाजारात तुम्हाला हतकलच आणि कॉर्लेतलं पाहुणं भेटतील. हो की बाजारात भेटतात की भेटतात ना. हो हो, तेवढं आमच्या जरा राधाच लक्षात ठेवा लग्नाचं. हो तेवढा एक पोर गावात सोन्यासारखा आहे. राधा पण आता लग्नात झाली आहे. मुंबईत पोरी 28-30 वर्षाच्या झाल्या तेव्हा लग्न करतात, ते पण शिक्षण पूर्ण झाल्यावर. अगं बायता मुंबई इथं गावात नाही, तू जरा मला समजून घे ना. बाय, मी फॉर्म नाही भरला. ट्रेनर बनणार म्हणे, कोण ओळखतो त्या ट्रेनरला. इथे राहून बॉर्डरवर काम करण्याचं सुख मिळणार आहे. हे बघ बाय, ह्या दयाला ना एक दिवस लोक ट्रेनर म्हणून ओळखतील. काय मग सोय नाही मेला जातो का शाळेत.